नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात पोळी भाकरी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी चुक्याच्या पातळ भाजीची रेसिपी किंवा चुक्याच्या गरगट्ट्याची रेसिपी. गरगट्टा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठ हा चुका. चुका निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि चुका निवडताना त्याचे हे देठ सुद्धा घ्या. फक्त मुळं आणि खराब पानं काढायची आणि हा चुका निवडून घ्यायचा. सर्वप्रथम हा चुका आपण कापून घेऊया. चुका कापून झाला त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून हरभरा डाळ. हरभरा डाळ मी पाण्यामध्ये 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवली आहे आणि 1 टेबलस्पून शेंगदाणे हे सुद्धा पाण्यामध्ये 3 ते 4 तासासाठी भिजवून घेतले आहेत. त्यानंतर इथे कुकरमध्ये कापलेला चुका घालूया. माझ्याकडे हा स्टीलचा कुकर असल्यामुळे मी यामध्ये डायरेक्ट हे शिजवणार आहे. तुमच्याकडे जर अॅल्युमिनियमचा कुकर असेल तर तो नेहमी करता कुकरच्या स्टीलच्या डब्यामध्ये शिजवावा. भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, 1 ते 1.5 वाटी पाणी घालूया. त्यानंतर झाकण बंद करून कुकरला ह्याची फक्त 1 शिटे काढून घेऊ. लक्षात ठेवायचं आहे की चुका अगदी पटकन शिजतो त्यामुळे फार वेळ शिजवायची गरज नाही. तुम्हाला कुकरमध्ये आवडत नसेल तर तुम्ही भांड्यामध्ये सुद्धा शिजवू शकता पण कुकरमध्ये पटकन होतं. हे बघा, चुका अगदी मऊ शिजला. आणखी काय साहित्य लागते ते बघूया. त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण 2 टेबलस्पून बेसन पीठ, 1 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप. आपण चिवड्यासाठी करतो तसे पातळ काप करून घ्या. चवीनुसार गुळ, सदन 2 टेबलस्पून तेल, 2 ते 3 हिरव्या मिरच्या असे मोठे मोठे काप करून घ्या. 1 टेबलस्पून ठेचलेला आलं लसूण, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून गोडा मसाला, चवीनुसार लाल तिखट, 1/2 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद, थोडीशी मोहरी आणि थोडं जिरे. सर्वप्रथम शिजवलेल्या चुक्यामध्ये गुळ घालूया. बेसन पीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, खोबऱ्याचे काप घालूया आणि हे खोबऱ्याचे काप थोडे हलक्या तांबूस रंगावर आपण परतून घेऊ. परतलेल्या या खोबऱ्याच्या कापाची अतिशय खमंग चव येते भाजीला. त्यानंतर ठेचलेला आलं लसूण, आलं लसूण हा नेहमी करता ठेचून घ्या. हिरवी मिरचीचे तुकडे, यामध्ये हिंग, हळद, गोडा मसाला आणि लाल तिखट घालूया. जस्ट मिक्स करू आणि घोटलेलं चुका घालूया. आवश्यकतेनुसार थोडंसं गरम पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू. तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ. आता याला थोडं शिजवून घेऊ. हे बघा, भाजी अगदी व्यवस्थित शिजली. आता आपण गॅस बंद करूया. गरमागरम आणि चटकदार अशी सुक्याची पातळ भाजी किंवा सुक्याचा गरगट्टा तयार. तुम्ही ही भाजी पोळी भाकरी बरोबर खा. भातावर घेऊन खायला सुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.